नमस्कार, मी शीतल राजे शिर्के. लोकवृत्त मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. जिल्हा बँकेवरील निर्बंध उठविले. चौकशीसाठी योगेश चोरगे होता पोलिसांच्या ताब्यात. शिवसैनिकांच्या तलवारींना लागेना धार. पालकमंत्र्यांवर तीव्र नाराजी. सांगली साखर कारखान्याच्या कामगार आणि शेतकऱ्यांची पैसे त्वरित द्यावे या मागणीसाठी कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील यांच्या प्रतिकात्मक जोडे मारो आंदोलन. नोटा स्वीकारणे व बदलून देण्यावर घातलेल्या निर्बंधाच्या विरोधात राज्यातील सर्व जिल्हा बँका न्यायालयात गेल्या होत्या. त्याचा निकाल लागला असून या निकालात केवळ 13 नोव्हेंबर पर्यंत जिल्हा बँकेत स्वीकारलेल्या जुना नोटा स्वीकारण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेला सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना आमदार दरेकर म्हणाले, केंद्र सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला त्यामुळे रिझर्व्ह बँकेने जिल्हा मध्यवर्ती बँकांवर निर्बंध टाकून पैसे जमा करणे आणि काढण्यावर निर्बंध टाकला होता. यामुळे शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला होता. सरकार विरोधात न्यायालयात दाद मागण्यात आली. जिल्हा बँकांना जुन्या चलनी नोटा घेण्याचे आदेश देण्यात आले. यातून 5000 कोटींच्या जुन्या 500 आणि 1000च्या चलनी नोटा बँकेकडे जमा झाल्या. मात्र व्यवहारावर निर्बंध असल्याने यावर खातेदारांना मोठे व्याज द्यावे लागत होते. पैसे बदलून देण्यावरही निर्बंध असल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सर्वच व्यवहार ठप्प पडले होते. परिणामी खातेदार असलेल्या बहुसंख्य शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. मात्र भारताचे महान्यायवादी यांनी केंद्राची बाजू मांडताना जिल्हा बँकांवरील निर्बंध हटवण्याची विनंती करणारे हमी पत्र सरकारतर्फे सादर केले. ते ग्राह्य धरून रिझर्व्ह बँकेने हे निर्बंध मागे घेतले. उल्लेखनीय असे की राज्य सरकारतर्फे एका पथकाने या संदर्भात केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणींची माहिती दिली. शिवाय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला सुद्धा हे पथक भेटले. राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश आले असून शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असेही आमदार प्रवीण दरेकर म्हणाले. कोडवली परिसरात एका अपार्टमेंट जवळ मारहाण केल्याच्या सरिता बजरंग लाडी वय 27 राहणार दुर्गापेठ या युवतीने नोंदवलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सातारा शहर पोलिसांनी योगेश विठ्ठल चोरगे राहणार रविवार पेठ याला ताब्यात घेतले. पण शेवटी कोणतीही तक्रार नसल्याचे कळताच पोलिसांनी चोरगे याला सोडले. मध्यरात्री सरिता लाडी ही युवती जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली. या ठिकाणी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना लाडी हिने चंदन नगर येथील एका अपार्टमेंट जवळ मारहाण झाल्याचे सांगितले होते. यानंतरच्या काळात त्या ठिकाणच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी लाडी हिचा जबाब नोंदवून घेतला होता. या तिने 12:30 सुमारास योगेश चोरगे व राहुल दशरथ चौधरी हे दोघे तिच्या घरी आले होते. यानंतर किरकोळ कारणावरून त्या दोघांनी शिवीगाळ व मारहाण केल्याचेही लाडी हिने जबाबात सांगितले होते. यानंतर जिल्हा रुग्णालयातील पोलीस कर्मचाऱ्यांनी हा जबाब शहर पोलीस ठाण्यात पाठविला. त्यानुसार शहर पोलिसांनी चोरगेसह दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला. या मारहाणीच्या चौकशीसाठी शहर पोलिसांनी चोरगे याला ताब्यात घेतले. यावेळी सरिता लाडीलाही पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले. पोलिसांची चौकशी सुरू असताना नगरविकास आघाडीचे नगरसेवक विनोद खंदारे, रवींद्र ढोणे, शेखर मोरे पाटील यांच्यासह कार्यकर्ते शहर पोलीस ठाण्यात जमले होते. सायंकाळी सरिता लाडी शहर पोलीस ठाण्यात हजर झाल्या. यावेळी तिने आपापसात मिटले असून चोरगे याच्यावर कारवाई न करण्याची मागणी केली. यानुसार लाडी हिचा पुन्हा जबाब नोंदवून घेत पोलिसांनी चोरगेला सोडून दिले. याबाबतची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. नगरपालिका नगरपंचायती निवडणुकांमध्ये वरून रसद मिळू शकली नाही. आता पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तरी पक्षाकडून सहकार्य होणार आहे का नाही असा सवाल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत व्यक्त केला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी सातारा तालुक्यातून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. शिवसेना सातारा संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, तालुका अध्यक्ष हरिदास जगदाळे, कराड उत्तरेचे संपर्क प्रमुख शंकर सपकाळ,
हैबत बापू नलावडे, गिरीश सावंत, आकाश जाधव, दत्ता नलावडे, आतिश ननावरे, रमेश बोराटे, सचिन जगताप, आकाश एकबोटे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. कारी, परळी, लिम, खेड, वनवासवाडी, शेंद्रे, वर्णे हे जिल्हा परिषद गट व गटांतर्गत येणाऱ्या पंचायत समिती गणांच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे. पालिका व नगरपंचायती निवडणुकांमध्ये शिवसेनेला जिल्ह्यात अपयश सोसावे लागण्यामागे वरिष्ठांकडून कसल्याही प्रकारचे सहकार्य होत नसल्याचे मुख्य कारण असल्याने नगरपालिका निवडणुकात शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी नाराज होऊन भाजपमध्ये दाखल झाले. याबाबतही अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करून शिवसेनेला बळकटी मिळावी अशी जोरदार मागणी केली आहे. सांगली साखर कारखान्याच्या कामगार आणि शेतकऱ्यांचे पैसे त्वरित द्यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडो मारो आंदोलन केले. सन 2005 सालापासून 2016 पर्यंत निवृत्त कामगारांचे पगार, निवृत्त कामगारांची देणी, शेतकऱ्यांची थकीत उसबिले अद्यापही न मिळाल्याने शेतकरी संघटनेने वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात 7 दिवस शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षणीय उपोषण केले होते. तरीही शासनाला जाग आली नसल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडो मारो आंदोलन केले. चिंचनेर वंदन येथील जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या 32 जणांची सातारा येथील विशेष न्यायालयाने अटीशर्तीवर जामिनावर मुक्तता केली आहे. चिंचनेर वंदन तालुका सातारा येथील माहेरवासनी नवविवाहित अरुणा दत्तात्रय मोहिते वय 21 राहणार कोराळे बुद्रुक तालुका बारामती या विवाहितेच्या खून प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी त्याच गावात राहणाऱ्या सिद्धार्थ उर्फ बाळक्या दयानंद दनाने वय 24 या युवकाला अटक केली होती. दनाने याने गावातील नवविवाहितेचा खून केल्याची माहिती मिळाल्यानंतर दिनांक 6 रात्री जमावाने सिद्धार्थ दनाने व त्याच्या नातेवाईकांच्या घरावर दगडफेक करत परिसरातील वाहने जाळली होती. याबाबतची तक्रार अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार दाखल झाल्यानंतर सातारा तालुका पोलिसांनी चिंचनेर वंदन येथील 34 जणांना ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतलेल्यांपैकी 2 अल्पवयीन असल्याने नंतरच्या काळात त्यांची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली तर उर्वरित 32 जणांना न्यायालयात हजर करण्यात आले. सुरुवातीच्या काळात न्यायालयाने त्या सर्वांना पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतरच्या काळात त्या 32 जणांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या त्या 32 जणांनी जामीन मिळण्यासाठी सातारा येथील विशेष न्यायालयात अर्ज केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर जामीन अर्जावरील निर्णय जाहीर करण्यासाठी दिनांक 15 ही तारीख जाहीर केली होती. त्यानुसार विशेष न्यायालयाने जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या 32 जणांची अटीशर्ती ठेवत जामिनावर मुक्तता केली आहे. जिल्हा परिषद पंचायत समित्यांची आगामी पंचवार्षिक निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार आहे अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय भगत यांनी दिली. श्री भगत म्हणाले, स्वाभिमानी संघटनेची ताकद वाढली आहे त्यामुळे स्वबळावर लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. उमेदवारांसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. त्यांच्यासाठी दिनांक 17 व 18 रोजी चांदोली धरण स्थळावर मुलाखत व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. तेथे सातारा, सांगली, कोल्हापूर मधील इच्छुक व कार्यकर्ते उपस्थित राहतील. खासदार शेट्टींच्या नेतृत्वाखाली किसान ऋणमुक्ती अभियान देशभर राबवले जात आहे. त्यात इतर शेतकरी संघटनाही सहभागी होत आहेत. आमच्या कार्यकर्त्यांकडे त्याचे अर्ज असून शेतकऱ्यांनी ते भरावे. त्यानंतर आम्ही रस्त्यावर व कायदेशीर मार्गाने लढा उभा करणार आहोत. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.